पवार निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात जातीवाद करतात आणि मराठा मराठा करत मतदारांना भावनिक करतात. मात्र 70 वर्ष पवार राजकारणात असूनही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. पण 5 वर्षात भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय दिला. पवारांनी मराठा समाजाचा निवडणुकीपुरता वापर करून घेतला अशी खरमरीत टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर केली आहे. ते बारामतीत भाजपा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सॅटेलाइट पाडण्याची क्षमता जगात फक्त दोन देशांकडे होती, एक आहे अमेरिका आणि एक जर्मनी. आज आपली क्षमता ती आहे सिद्ध झालं, कारण आपण एक सॅटेलाइट पाडलं. तर कोणाचं पाडलं हे थोड्याने कळेल, पाकिस्तानचा होतं का चायनाचं होतं, पण ते पाडण्याची क्षमता आपली निर्माण झाली. दिस इज अ बिग न्यूज आणि ती टीव्हीवर अनाऊन्स झाली. असं जरा कार्यालयाचं सगळं काम नीट करा. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही निवडणूक जिंकायची. निवडणूक ही जिंकण्यासाठीच असते आणि त्या जिद्दीने जेव्हा आपण उतरतो. मला अनेकांनी सकाळपासून काही जणांनी सांगितलं की शेवटच्या दिवसापर्यंत लोक हो म्हणतात आणि मग शेवटच्या दिवशी मात्र त्यांना आपापल्या जातीचं अपील केलं जातं आणि मग त्या जातीच्या अपीलवर कुठे पैशाच्या मोहाने कुठे धाक दपटशाने मतं बदलतात. आणि प्रामुख्याने बारामती शहर आणि बारामती तालुक्यामध्ये हा प्रकार जास्त होतो. मी सकाळी पण कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हटलं की ही निवडणूक फक्त बारामतीचं राष्ट्रवादीचं लीड कमी करणारी निवडणूक आहे. तेवढा लीड कमी करून द्या, बाकीच्या 5 विधानसभांची तुम्ही काळजीच करू नका. तिथे आपण लीड घेतो आणि तो इथे संपतो. तर इथला लीड जो आहे तो कसा कमी करता येईल असं बघा. तर त्याच्यामध्ये मला काही जणांनी अडचणी सांगितल्या की बा येत्या वेळेला पवार जातीयवादी भूमिकेत उतरतात आणि मग आपण सगळे मराठा मराठा आहोत. हे ते मराठा समाजाचं गेल्या 70 वर्षामध्ये जे हित केलं ते भारतीय जनता पार्टीने केलं हे सांगायला आता कोणी आमचा प्रपोगंडा करणारा प्रचार करणारा लागत नाही. 68 सालापासून आरक्षणाची मागणी चालू होती. 68 सालापासून प्रत्येक वेळेला मराठा समाजाला राज्यकर्ते हेच होते ना, प्रत्येक वेळेला त्या आयोगाने असा अहवाल दिला की मराठा मागास नाही, मराठा मागास नाही, मराठा मागास नाही. काय दिसत नव्हतं की शेती 5 एकरची 10 गुंठ्यावर आलेली आहे. हा गावचा पाटील, आम्ही गावचे पाटील आहोत, पण माझा भाऊ मजुरी करायला जातो आणि त्यामुळे मराठा समाज मागासलेला आहे, त्याला आरक्षण दिलं पाहिजे. हा अहवाल इतिहासात 70 वर्षामध्ये पहिल्यांदा या सरकारमध्ये आला. त्या अहवालाच्या आधारे कायदा झाला, ते रिझर्वेशन कोर्टामध्ये टिकलं. आपण काल वाचलंय, आज पेपर वाचलं असेल की काल कोर्टामध्ये कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला. मला असं वाटतं सगळे सुज्ञात, स्टे द्यायला नकार देणं याचा अर्थ असा असतो की फायनल आम्ही निकाल देऊ देऊ, आता हा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा. आणि त्यामुळे कालपासून म्हणजे आजपासून मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सीट्स ज्या होत्या 16% PG त्याला भरायला 16% मराठा समाजाला कुठलाही रोक नाही अशा प्रकारचा निर्णय झाला. असा कोटा टिकणारा कायदा कोणी दिला? भारतीय जनता पार्टीने. ज्या देवेंद्र फडणवीसांवर आरोप करता तुम्ही की ते ब्राह्मण आहेत, ते कधी ब्राह्मण म्हणून वागले नाहीत. समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला. असं आहे की गेल्याही लोकसभेमध्ये देशभरामध्ये मोदींनी 200 सभा घेतल्या होत्या, याही वेळेला ते देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त सभा घेणार आहेत किंबहुना. काही सभांची सुरुवात त्यांनी गेल्या महिन्यावरच केली आहे. महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा त्यांची 1 तारखेला वर्ध्याला आहे. बारामती आणि पंढरपूर अशा 2 सभा आम्ही त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत. बारामतीच्या सभेमुळे आम्हाला बारामती लोकसभेला मदत होईल आणि पंढरपूरच्या सभेमुळे आम्हाला सोलापूर आणि माढ्याला मदत होईल. आणि मला असं वाटतं की ते हो म्हणतील. आणि एक विक्रमी सभा जसं कोल्हापूरला परवा आम्ही उद्धवजींची आणि देवेंद्रजींची एक अतिशय विक्रमी सभा केली, अशी एक विक्रमी सभा करण्याचा आमचा विचार आहे.